नवी मुंबई जिल्हा सत्र न्यायालय प्रत्यक्ष सुरू झाल्याने याचा मोठा फायदा नवी मुंबईकरांना होणार आहे, कारण 5 लाखांवरील आर्थिक गुन्हे गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी येथील लोकांना ठाणे जिल्हा न्यायालयात जावे लागत होते। मात्र आता नवी मुंबईतच सुरुवात झाल्याने येथील वकील वर्गाला सुद्धा दिलासा मिळाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती GS पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। विशेष म्हणजे या न्यायालयाचे कामकाज पेपरलेस होणार असल्याने हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय असणार आहे। पेपरलेस पूजा याच्यासाठी केलेला, कारण की हायकोर्टाची व सुप्रीम कोर्टाची घोषणा ही होती की ई फाईलिंगला पुढाकार द्यायचा आहे आणि त्या नुकसानी मी एज अ बार अध्यक्ष म्हणून मी याची बिडा उचलली आणि मी एवढं सुनिश्चित केलं की माझ्या हातमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट चालू होईल तर ते पेपरलेस कोर्ट चालू होईल। आणि मी निश्चित सांगू शकतो की आज जे डिस्ट्रिक्ट कोर्टाची उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामध्ये आजपासून आमचं पेपरलेस कोर्ट चालू आहे पूर्ण भारतामध्ये। फॅमिली कोर्ट पण त्यांचं नियोजन एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती हायकोर्टाच्या बरोबर लिंक असते म्हणून त्याची जी एस्टॅब्लिशमेंट चालू होईल बहुतेक जूनमध्ये ती पण एस्टॅब्लिशमेंट चालू होईल। 14 वर्षाचा जो एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये आमची एक पिढी पूर्ण काम करून गेली, त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ होते लक्ष्मी पाटील साहेब ते आताच त्यांचं निधन झालं, तसंच AI मुल्ला साहेब होते त्यांनी पण अथक प्रयत्न केलेला आणि त्यांचं पण निधन झालं, असं अनेक लोकांनी आमच्यासाठी जे प्रश्न केले ते आज नाही आपल्याबरोबर हा दिवस बघण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना बघून आम्ही जे पाठपुरावा करून कसंही करून आज आम्ही ते ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन्स कोर्ट सरांनी सांगितल्याप्रमाणे देशातलं पहिलं हे ई फाईलिंग आहे, काय सांगितलं ई फाईलिंग आहेच डेफिनेटली हे पहिलंच भारतामधलं व देशामधलं पण असेल आपलं पहिलंच ई फाईलिंग कोर्ट आणि पेपरलेस कोर्ट बेसिकली। ई फाईलिंग तर चालूच आहे आमच्याकडे पण हे फर्स्ट पेपरलेस कोर्ट असेल जे डिस्ट्रिक्ट कोर्ट चालू झालेलं आहे पूर्ण भारतामध्ये, हे फर्स्ट पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट चालू झालेलं आहे।